श्री क्षेत्र कानिफनाथगड, बोपगाव, पुणे। महाराष्ट्रात शैव आणि शक्ती देवते खालोखाल दत्त संप्रदायाचा सर्वत्र प्रसार झालेला आहे। डोंगर, दऱ्या, शिखरांच्या टोकांवर अनेक ठिकाणी नाथपंथीय स्थानांची निर्मिती झालेली आहे। पुण्याच्या दिवेघाटाजवळच्या डोंगरावर थाटलेले हे स्थानही यापैकीच एक। कानिफनाथगड सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सासवडच्या पश्चिमेला बोपगाव येथे आहे। कानिफनाथगडावर कानिफनाथ यांचे एक प्राचीनकालीन सुमारे 800 वर्षांपूर्वीचे एक सुंदर मंदिर आहे। हे मंदिर या पंचक्रोशातील शिल्पकलेचा एक उत्तम नमुना आहे। आज आपण त्याच मंदिराला भेट देणार आहोत व त्या मंदिरासंदर्भात संपूर्ण माहितीसुद्धा जाणून घेणार आहोत। पुण्यापासून साधारण 25 किलोमीटर अंतरावर कानिफनाथ मंदिर आहे। तिकडे पोहोचण्यास साधारण 45 मिनिटांचा अवधी लागतो। पुण्याच्या दक्षिणेकडून सिंहगडाची डोंगर रांग खालीवर होत पूर्वेला अगदी यवतजवळच्या भुलेश्वरपर्यंत पसरलेली आहे। चढ उताराच्या या रांगेमध्ये दिवेघाटाजवळ एक शिखर थोडेसे मान उंचावून बसले आहे। या शिखरावर कानिफनाथ मंदिर आहे। पुण्याहून सासवडकडे जाताना खडी मशीन चौक, मग बोपदेव घाट मार्गे बोपगाव या गावाजवळ कानिफनाथ मंदिराकडे जायला एक फाटा आहे। या रस्त्याच्या आजूबाजूला शेती आणि बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात हा परिसर निसर्गरम्य दिसतो। रस्त्याच्या डाव्या बाजूला मंदिराकडे जाण्यासाठीची कमान लागते। या कमानीतून किंवा या फाट्यावरून सुमारे 3 ते 4 किलोमीटर पुढे गेल्यानंतर एक छोटा घाट चढून वेडीवाकडी वळणे घेत रस्ता संपल्यानंतर आपण कानिफनाथ मंदिराच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचतो। घाट रस्ता संपल्यानंतर गाडी पार्किंगसाठी मोठे पटांगण आहे। या डोंगरावरती आल्यावर दोन मंदिरे दिसतात। एक उंचावर आहे ते कानिफनाथांचे। मंदिरासाठी काही पायऱ्या चढून वर जावे लागते। थोड्या पायऱ्या चढून गेल्यानंतर नव्याने उभारलेला सभामंडप दिसतो। पंचक्रोशीतील लोकसहभागातून या मंदिराचा कायापालट झाला आहे। मूळचे मंदिर लहान आहे। मंदिर म्हणजे एक छोटी गुहा आहे। त्यात सरपटत आत शिरावे लागते। मंदिरातील गाभारा मोठा आहे। तिथला पुजारी आत शिरण्याची युक्ती सांगतो। आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढून आत शिरावे लागते। आतमध्ये शिरल्यानंतर अंधाराला डोळे सारवतात आणि थोड्याच वेळात नीट समाधी दिसू लागते। मंदिरामध्ये जाण्यासाठी दरवाजा नसून खिडकी वजा 1 फूट बाय 1 फुटाची चौकट आहे। या चौकटीतून कितीही जाड असलेल्या व्यक्तीला सरपटत आतमध्ये जाता येते। आतमध्ये 15-20 जण मावू शकतील एवढा मोठा गाभारा आहे। आतमध्ये प्रवेश केल्यानंतर समोर दिसते ती यावन दर्ग्यासारखी कानिफनाथांची समाधी। धूप व फुलांचा सुगंध मन प्रफुल्लित करतो। मशिदीसारखे त्यावर एक कापड पसरलेले दिसते। ज्याप्रमाणे आतमध्ये प्रवेश केला तसेच बाहेर पडावे लागते। मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही, तसेच पुरुषांसाठी सदरा व कंबरपट्टा बाहेर काढूनच आत प्रवेश करावा लागतो। याचवेळी इथे भिंतीवर लिहिलेला एक संदेश आपले स्वागत करत असतो। असेल श्रद्धा ज्याच्या उरी त्याच दिसे कानिफनाथ मुरारी। कानिफनाथ महाराज हे नवनाथ महाराजांपैकी एक आहेत। श्री क्षेत्र मढी, जिल्हा अहमदनगर येथे त्यांची समाधी आहे। त्यांच्या शिष्यवर्गात अवजीनाथ महाराजांचा समावेश आहे। या टेकडीवरून दिवेघाट, मस्तानी तलाव तसेच पुण्याचा काही भाग लांबवर कात्रजमधले जैन मंदिर बोपदेव घाट दिसतो। पावसाळ्यामध्ये येथून निसर्गाचे विहंगम दृश्य दिसते, त्यामुळे पावसाळ्यात येथे तरुणांची वर्णी मोठ्या प्रमाणात लागते। खाण्याच्या छोट्या टपऱ्या, पाण्याची टाकी इथे असल्यामुळे खाण्याचे काही नेले नाही तरी चालू शकते। डोंगरावरील या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी थेट रस्ता केला आहे। या स्थळापर्यंत स्वारगेटहून दररोज सकाळी एक एसटी बसही धावते। भक्तांसाठी इथे देव आहे तर भटक्यांसाठी डोंगर। नीरव शांतता आहे, हिरवा निसर्ग आहे। सकाळ संध्याकाळी पोहोचलात तर कधीकधी मोरांचे बागडणेही दिसते। पुण्याजवळ एक दिवसाच्या सहल भ्रमंतीसाठी कुठे जावे असा अनेकांना नेहमी प्रश्न पडतो, पण अशांनी आपल्या अवतीभोवतीच थोडीशी नजर फिरवली आणि शुद्ध हेतूने भरारी घेतली तर त्यांना असे अनेक कानिफनाथ सहज दर्शन देऊन जातील। तर मित्रांनो, तुम्हाला हा कानिफनाथगडाचा व्हिडिओ आणि माहिती कशी वाटली हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आमचा चॅनलसुद्धा नक्की सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।